पाणीदार महाराष्ट्रासाठी आमिर सध्या गावोगावी फिरतोय. पाहूया गाव पाणीदार करण्यासाठी आमिर कुठल्या गावात पोहोचला होता. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणीदार महाराष्ट्रासाठी सध्या आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव खान्देशच्या दौऱ्यावर आहेत. जळगावातल्या अमळनेर तालुक्यातल्या जवखेडात आमिरचं उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. जळगावातल्या अमळनेर आणि पारोळा तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केलेल्या कामाचं आमिरनं कौतुक केलं. वॉटर कप स्पर्धेत बक्षीस मिळालं नाही तरी प्रत्येकाला पाणी मिळणारच असं आमिरनं यावेळी आवर्जून सांगितलं. बहुत अच्छा लगा हमको यहाँ पे आके. मतलब कॉम्पिटिशन में कौन जीतता है और ये एक ऐसा कॉम्पिटिशन है जिसमें कोई नहीं हारता है, हर आदमी जीतता है. क्योंकि पानी जो काम करता है, प्राइज नहीं भी मिला तो आप पानी मिलता है आपको. तो कौन कॉम्पिटिशन जीतेगा वो मुझे पता नहीं है, लेकिन आप लोगों ने हमारा दिल तो जीत लिया, ये नक्की है. गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांचा उत्साह आणि मेहनत पाहून अतिशय आनंद झाल्याची प्रतिक्रिया आमिरनं यावेळी दिली. जब भी हम गाव में विजिट करते हैं और हम फिर दो तीन दिन गाव में घूम के अलग अलग गाव में हम फिर मुंबई वापस जाते हैं तो हमको दो तीन चीजें फील होती हैं. एक तो हमको उम्मीद महसूस होती है क्योंकि गाँव के लोगों से हमें इतनी उम्मीद मिलती है, गाँव के लोगों से हमें इतना प्यार, जोश, पॉजिटिव एनर्जी और उम्मीद नजर आती है. तो हमको लगता है कि यार हमारा भविष्य सही है और अच्छा है, हमारे राज्य का भविष्य अच्छा है. शहरातल्या लोकांपेक्षा गावातल्या लोकांकडून जास्त प्रेम आणि प्रेरणा मिळते असं आमिर म्हणाला. त्याचबरोबर यंदा पाऊस कमी झाला तरी पाण्याची टंचाई भासायला नको अशी आशाही आमिरनं व्यक्त केली. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.